नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. बालाकोट इथल्या हल्ल्याचं राजकारण करणाऱ्या मोदींनी देशाची माफी मागावी. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं पुण्यात वक्तव्य. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या महिला सरपंचाला काही गाव गुंडांचा डोक्याला ताप. नागफणी पॉइंटवरून प्रेमयुगलाची आत्महत्या. आणि शिवसेनेचं शिवबंधन तोडून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या डॉक्टर अमोल कोल्हे फक्त राहणार स्टार प्रचारक. आता बातम्या सविस्तराने. बालाकोट इथल्या हल्ल्याचं राजकारण करणाऱ्या मोदींनी देशाची माफी मागावी. राफेल असतं तर निर्णय वेगळा असता असं नरेंद्र मोदी यांनी केलेलं वक्तव्य हे आपण हवाई लढाई हरल्याची मोदी कबुली देत आहेत असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात केलं आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीचा हवाला देत पाकिस्तानच्या विमानांशी सामना न करू शकणारे विमान अभिनंदन यांना दिल्याने ते युद्ध कैदी झाले असा आरोपही चव्हाण यांनी केलाय. असं युद्ध करायची घटनात्मक जबाबदारी ही पंतप्रधान आणि पंतप्रधानांच्या सुरक्षा कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची असते. म्हणजे मध्यंतरी पंतप्रधानांनी जे वक्तव्य केलं होतं ते सगळे लक्षात सोडले की ते जबाबदार वक्तव्य होतं. छोटी जबाबदारी ही पंतप्रधानांनी आणि कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी मध्ये चार मंत्री असतात पंतप्रधानांचे, त्यांचीच असते. आता त्यांनी कुठलं विमान वापरायचं किंवा कुठलं शस्त्र वापरायचं, कुठला बॉम्ब वापरायचं हे ठीक आहे, पण हवाई हल्ला करायचा का कराचीच्या बंदरावर जहाजाने हल्ला करायचा का आपलं वायू सैनिक आपले घुसवायचे पाकिस्तान बॉर्डरमध्ये, ते LOC मध्ये घुसवायचे का IB मध्ये घुसवायचे, हा निर्णय हा पंतप्रधानांच्या दर्जा लेवलला होतो. मग कुठलं युनिट वापरायचं, मराठा लाईट इन्फंट्री वापरायची का सिख रेजिमेंट वापरायची, हा त्या सेनाप्रमुखाचा निर्णय असतो. त्याबद्दल आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये प्रश्न उपस्थित केले जातात कारण भारताकडून काहीही स्पष्टपणे अधिकृत माहिती दिली जात नाही. एक अनेक मराठी माझ्याकडे मराठी वर्तमानपत्र नाहीत पण माझ्याकडे इंडियन एक्सप्रेसची कॉपी आहे. 2 दिवसापूर्वी एका नियतकालिकाच्या कार्यक्रमामध्ये, इंडिया टुडेच्या इंडिया कॉन्क्लेव कार्यक्रमामध्ये, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक वाक्य त्या ठिकाणी उच्चारलेलं आहे. ते अनावधानाने उच्चारलेलं नाही आहे कारण इंडिया कॉन्क्लेवमध्ये प्रधानमंत्र्यांचं स्पीच हे लिखित होतं, तरी टेलिप्रॉम्प्टर वापरून ते स्पीच दिलं, प्रत्येक अक्षरानक्षर हे पूर्वी लिहिलेलं होतं, त्यामुळे ते चुकून झालेलं नाही, अनावधानाने झालेलं नाही. ते काय म्हटले, हे जी इंडियन एक्सप्रेसची बातमी दाखवतो आपण सगळ्यांनी पाहिले असेल ते, रिझल्ट्स मे हॅव बीन डिफरंट इफ इंडिया हॅड राफेल. त्यामध्ये राफेलचा कुठं उल्लेख करायचं काही कारण नव्हतं असं माझं स्पष्ट मत आहे, पण प्रधानमंत्र्यांनी राजकारण करण्याच्या हेतून हा उल्लेख केला. आणि काय म्हणतात प्रधानमंत्री, आमच्याकडे जर चांगलं विमान असतं तर कदाचित निकाल वेगळा लागला असता, तुम्ही या निकालाबद्दल समाधानी नाही, हे बोलायची काय गरज होती का? राफेलच्या खरेदीत काँग्रेसमुळे उशीर झाला हा आरोप चुकीचा आहे. 126 राफेल विमानांची गरज असताना ही संख्या 36 का आणली याचं उत्तर अद्याप मोदी यांनी दिलेलं नाही. इतर देशांनी राफेल भारतामागून खरेदी केलं परंतु दलालांची वाट पाहत मोदींनी विमान खरेदीमध्ये उशीर केलाय. टेक्निकल इव्हॅल्युएशनमध्ये 2 विमानं मान्य झाली, एक युरो फायटर आणि एक राफेल, आणि या दोघांपैकी कमी किंमत कोणाची आहे, ती किंमत झाली ठरली ही 2011 मध्ये. त्यामध्ये सरकारचा किंवा पॉलिटिकल पक्षाचा किंवा काँग्रेस पार्टीचा काय रोल आहे? ही प्रक्रिया सगळी मोदी सरकारने केली असती, सगळी प्रक्रिया करावी लागली असती, त्यातले कुठली स्टेप आपल्याला वगळता आली असती? म्हणजे काँग्रेस सरकारनं वेळ केला म्हणणं हे इतकं अन्यायकारक आहे की हा सगळा तुम्ही आरोप करताय हवाई दलाच्या क्षमतेवर आरोप करताय, आणि याला माझा गंभीर आरोप आहे. सरकारने 110 विमानांचं पुन्हा यावर्षी टेंडर काढलंय. मोदी सरकारमुळे राफेल विमाने येण्यास 5 वर्षाचा विलंब झाला असा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केलाय. लोकशाही शाप की वरदान, महिला सरपंचाला पडलेला हा प्रश्न आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या महिला सरपंचाला काही स्थानिक राजकीय गावगुंडांमुळे सरपंच पद डोक्याला टाप ठरतोय. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाटण गावच्या सरपंच महिलेची कशी होते हे सांड पहा या स्पेशल रिपोर्ट मधून. मावळातील पाटण हे गाव, या गावामध्ये लोकशाही पद्धतीने रुपाली मंगेश पटेकर या सरपंच म्हणून निवडून आल्या. या गावामध्ये लोकशाही पद्धतीने रुपाली मंगेश पटेकर या सरपंच म्हणून निवडून आल्या खरं, मात्र मागासवर्गीय असल्या कारणाने काही स्थानिक राजकीय नेत्यांनी आणि गावगुंडांनी या महिलेचा छळ सुरू केलाय. ग्रामपंचायतीमध्ये झेंडा फडकवण्याचा मान तसा प्रथम नागरिक सरपंचाचा असतो, परंतु काही गावगुंडांनी रुपाली यांना झेंडा फडकवू दिला नाही. एवढंच नाही तर रुपाली यांच्या घरचा रस्ता देखील तारेचं कुंपण घालून रोखण्यात आलंय. मी या गावचा रहिवासी आहे, माझी पत्नी
अनुसूचित जातीमधून निवडणूक लढून आलेली आहे, तर निवडणूक लढून आलेली आहे तरीसुद्धा तिला जो आद्य सरपंच आहे तिचा अधिकारच नाही दिला जात. त्यातली त्या सदस्यापैकी माजी उपसरपंच संदीपेश उंतिकोने ह्यांनी खूप त्रास द्यायला सुरुवात केली की जे काही आहे ते सरपंचाला डावलूनच ते बाकीचा कारभार गावचा विकास करण्याचा तो प्रयत्न करतो. आणि त्यामध्ये सरपंचाला माझी पत्नी सरपंच हिला तिला बोलवतच नाही की त्या कोणतं उद्गा भूमिपूजन असेल, कोणतं काही विकास कामाचं काम असेल, तर त्यामध्ये तिला बोलवतच नाही की बाकीच्या सदस्यांना घेऊन तो काम करतो. आणि ग्रामसभा असेल तर त्या ग्रामसभेमध्ये काय करतो की ग्रामसभा असेल तर एखाद्या दारोदाराला दारू पाजून तिथं तिला तिच्या विरोधात शिवीगाळ करायला सुरुवात करतो. त्यामुळं अत्यंत खूप त्रास होत आहे. आणि मग ह्याचाच आम्ही त्याचं असं म्हणणे की आम्ही सरपंचपदाचा राजीनामा द्यावा, सदस्यपदाचाही राजीनामा द्यावा. आणि ह्या हेतूने तो आम्हाला मानसिक त्रास देत आहे. आणि ते त्रास देत असताना त्यांनी त्याविषयी ऑफिसमध्ये तिला काही अशी शिवीगाळ केली आणि ती रागाने निघून आली घरी. आणि त्याच रात्रीला त्याने 7 वाजता रात्रीच्या हे घराला माझ्या कंपाऊंड केलं आणि त्या ठिकाणी कंपाऊंड केलं आणि त्या ठिकाणी आमची येण्या जाण्याची वाट त्यांनी बंद केली. म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली असता पोलिसांनी त्यामध्ये 4-5 दिवस घेतले आणि आम्हाला वेगळंच काय असं आम्हाला आता जी जागा जी आहे ती जागा पूर्ण याची आमचीच आहे आणि आम्ही ती घेतलेली आहे. आणि त्यातनं आम्हाला सांगितलं की तुम्ही मोजणी आणा, हे आणा, ते आणा, तर साहेब आम्ही ते पेपर आणणार कुठून. सरपंच पदाचा भार स्वीकारल्यानंतर रुपाली पटेकरचे अज्ञात दुश्मन खूप वाढले, त्यामुळे जाईल तिथं रुपाली हिला असभ्य वर्तणूक मिळू लागली. ग्रामसभेत देखील सरपंच महिलेला बोलू दिलं जात नाही, शिवीगाळ केली जाते, असे असंख्य प्रकार रुपाली पटेकर यांच्या सोबत घडतायत. मावळातली मी सरपंच आहे पाटणगावची, पण मला सरपंच झाल्यापासून खूप मानसिक त्रास दिलेला जातोय. राजकारणावरून खूप घाणेरडे चाललेत. स्त्री असल्यामुळे तिला कुठलाच मान दिला जात नाही, अधिकार पण दिला जात नाहीये. आणि मी इथं सरपंच आहे पण सरपंचाचे अधिकारच दुसरे सदस्य लोक वापरतात. सरपंच वेगळाच राहिला, सरपंचाला न विचारता कुठले हे करायचं, उद्घाटन करणे, कुठली भूमिपूजन करणं न सांगताच करतात. कुठल्या कामाचे नियोजन तेच करतात, सांगत सुद्धा नाही. आणि जशी मी सरपंच झाले माझ्या मध्ये राजीनाम्याचा दबाव आणला. 2 वर्ष झाल्यापासून मला खूप त्रास होतोय. दबाव आणला आणि दबावातून मी त्या दबावाला बळी नाही पडले तर मी पोलीस स्टेशनची धाव घेतली, पण पोलीस स्टेशननी मला काही हे केले नाहीये, मदत केली नाही. वारंवार माझ्या कंप्लेंटी जाऊन ग्रामसभेमध्ये मला शिवीगाळ झाली, खूप मनस्ताप झाला, तरी सुद्धा मी हे झाले नाही. आणि इथं ग्रामपंचायतमध्ये सुद्धा सरपंचाला अधिकार दिले जात नाही. सरपंच फक्त सह्या करायला आहे असा बोलतात सदस्य. सरपंच महिलेच्या घराला चारही बाजूनी स्थानिक नागरिकांनी तारेचं कंपाऊंड बांधलंय, त्यामुळे सरपंच महिलेला आणि तिच्या कुटुंबाला ये जा करण्यात काही अडचणी येत आहेत. सरपंच एक महिला असताना खूप गलिच्छ प्रकारचं राजकारण या ठिकाणी होत आहे. आज लहान मुलं घरातले असू किंवा वयोवृद्ध असू, यांना जाण्यासाठी कंपाऊंड मधून कसरत करताना खूप त्रास होत आहे. अनेक वेळा माझ्या भाऊ मंगेश पटेकर यांनाही डोक्याला दुखापत झालेली आहे. खूप त्रास सहन करतात ते आणि गलिच्छ राजकारण चालू आहे. एका महिलेला सर्व सदस्य किंवा सर्व ग्रामस्थ एक वेठीस धरून एक वेगळ्या प्रकारे टाकून सगळे त्यांचा रोड किंवा काय असेल ते बंद करण्याच्या मार्गावरती आहेत. हो हो, नक्कीच वाळीत टाकल्यासारखं जे आजूबाजूचे शेजारी किंवा कुणीच त्यांना कोणत्याच प्रकारचा सपोर्ट करत नाही आहे. आणि बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेत जर एखादा अनुसूचित जातीतला जर सरपंच जर प्रथम नागरिक गावाचा असेल तर त्याला जर असा त्रास होत असेल तर कुठेतरी खूप गलिच्छ राजकारण चालू आहे, हे नक्कीच. महिला सरपंचाला जी वागणूक पाटण गावात दिली जाते त्याचा निषेध काही गावकरी देखील खुल्या पद्धतीने करतायत. मात्र स्थानिक राजकीय आणि गावगुंडांना घाबरून कुणीही सरपंच महिलेची मदत करायला पुढे येत नाही. की त्या सरपंच आहे, त्यांचा तो अधिकार आहे. आज झेंडावंदन करायचा हा गावातले जे प्रतिनिधी आहे त्यांचंच ते कार्य आहे, झेंडावंदन करायचं. आणि ते कार्य त्यांना ते करायला गावच्या लोकांनी दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ती एक मागासवर्गीय महिला असल्यामुळं तिच्यावरती जो अन्याय होतोय तो अन्याय होता कामा नये. इतकंच नाही तर पोलीस प्रशासन आणि तहसीलदारांकडे देखील रुपाली पटेकर यांनी दाद मागण्याचा प्रयत्न केला, मात्र कदाचित पोलिसांना आणि प्रशासनाला देखील या महिलेची मदत करावीशी वाटली नाही. डिम्मो लोणावळा ग्रामीण पोलीस प्रशासन याकडे मात्र कानाडोळा करत आहे. या अन्यायाविरोधात दाद मागणाऱ्या सरपंच महिलेच्या पतीला पोलिसांची अरेरावी, मग दाद मागायची तरी कुठं, असा प्रश्न या महिला सरपंचाला पडलाय. कंपाऊंड घालण्याचं मी पूर्ण त्या घराला नाही घातलेलं, आम्ही पूर्ण बाउंड्रीला घालतोय कंपाऊंड. आम्हाला पोलिसांनी 15 दिवस सांगितलं होतं, 15 दिवसात यांना सांगितलं होतं टायमिंग, तुम्ही तुमचे पेपर जमा करा. आजपर्यंत त्यांनी त्यांचे पेपर जमा केलेले नाही हा ग्रामपंचायतमध्ये. आणि ग्रामपंचायतला अर्ज देऊन मी त्यांच्याकडून मोजून घेतलेली जागा सगळी. माझी गव्हर्नमेंट मोजणी पण झालेली आहे, प्रायव्हेट मोजणी पण झालेली जागेची. हा पण झाल्यापासून हा काही
गोष्टी अशा आहेत तुम्ही पूर्ण गावाला पण विसरू शकता. जवळजवळ माझ्या पॅनलच ते होत्या आणि आपल्या सपोर्टनेच ते सरपंच झालेले आहेत. त्यांना प्रॉब्लेम आता एक दोन महिन्यापूर्वी आलेला आहे. सरपंच झालेले 4 वर्ष झाले त्यांना. ते एकदम चुकीचं बोलतात. त्यांना गावची मीटिंग घ्या. तुम्ही पण या स्वतः गावाला पोलिसांनाही बोलू. आपण गावच सांगाल काय ना. मी कशाला सांगू. हा गावातलं झेंडावंदन वगैरे त्यांना त्यांच्या हात करू तो त्यांच्या बॉडीचा प्रश्न आहे. कोणाच्या हाताने करायला मी तर काही सदस्य नाही. हा ते त्यांचे जे बॉडी असते ते ठरवतात कुणी करायचं काय करायचं असा विषय. आणि गावातल्या लोकांनी जरी केलं तर त्याच लोकांनी तुम्हाला वोटिंग केलं ना. केलं तर तुमच्या असं पोटं दुखलं नाही पाहिजे ना. तुम्हाला असं मन सेफ्ट झालं नाही पाहिजे. तुम्ही त्यांच्यावर व्यवस्थित राहा. ज्यावेळेस इलेक्शन वोटिंग करायचं होतं त्यावेळेस तुम्ही सगळ्यांसोबत व्यवस्थित राहिले. आणि आता झेंडावंदन त्या निघाले म्हणून तुम्हाला कशाला राग आला पाहिजे. हा उद्या अजून 1 वर्षाने इलेक्शन आहे. परत तुम्ही त्यांच्या दरवाज्यात जाणार ना. मग ते करणारच ना तुम्हाला तसं. आणि ते बॉडीने ठरवलेले कुणी वोटिंग झेंडावंदन करायचं कुणी कार्यक्रम करायचं ते स्वतः पण त्या बॉडीमध्ये. त्यामुळे त्यांनी ठरवलेले त्याच्यामुळे आमचा काही रिझ वाद नाही. पाटण ग्रामपंचायत ग्रामसेवकांना घडलेल्या घटनेबद्दल माहिती विचारल्यास तात्काळ मदत करून हा विषय मार्गी लावू असं आश्वासन देण्यात आलं खरं. मात्र हा राजकीय स्टंट असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. आणि महिला सरपंच यांना ध्वजारोहण करण्यापासून वंचित ठेवल्यामुळे ग्रामसेवकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. नाही ऍक्च्युली तिथलं ध्वजारोहणाचा विषय सांगतो तुम्हाला की मी येतो होतो. माझं मळवलीमध्ये होतं ध्वजारोहण. यांच्याकडे पूर्वी तोही मीटिंगमध्ये यांचा मी विषय घेतलेला होता की ध्वजारोहण हे सरपंचाच्याच हस्ते झालं पाहिजे. परंतु परवाच्या मीटिंगमध्ये आमची अशी चर्चा झाली की नाही याच्यापूर्वी पण बरेच म्हणजे ग्रामस्थाकडून आम्ही करत होतो. आता त्यांचं जे पत्र आलं ते आम्ही तुम्ही पंचायत समितीचं मार्गदर्शन त्या संदर्भात घेणार आहे. कारण त्या दिवशी मी इथं होतो ध्वजारोहणाला मळवलीमध्ये होतो. आणि हे नंतर विषय म्हणजे माझ्या कानावरती आला. प्रथम त्यांच्या हस्ते झालं पाहिजे. त्याला पण त्यांनी ते सांगितलं ना की बाबा तुमचा जो गट नंबरचं क्षेत्र आहे तिथं ग्रामपंचायत आम्ही काय करू शकत नाही. मीटिंगमध्येही चर्चा झाली की आम्ही आमच्या मालकी त्यांनी मोजणी करावी. आम्ही तसं त्यांना पत्र दिलेलं आहे की तुम्ही मोजणी घ्या काय असेल ते करून घ्या. आता गावठांच्या भागातला जर असेल रस्ता तर त्याला काय नाही. त्याला आम्ही लगेच खाली करू खुला करून देऊ. आणि केलेलं आहे त्या दिवशी. परवाच सांगून आले पोलीस स्टेशनचे लोक घेऊन आलो होतो आम्ही. मात्र पोलिसांनी खुला केलं. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरपंच महिलेला लोणावळा ग्रामीण पोलीस आणि प्रशासन टोलवा टोलवी करत असल्याने सरपंच महिलेने दाद मागायची तरी कुणाकडे असा प्रश्न यानिमित्ताने नक्कीच उपस्थित होतोय. ग्रामीण भागातील राजकारण म्हणजे लोकशाहीचा गळा घुटून हुकुमशाही करण्याचा कल सरपंच महिलेच्या छळावरून तरी दिसून येतंय हे मात्र तितकंच खरं आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. भीमाशंकर येथे लाखो भाविक दर्शनासाठी आले होते. मात्र तिथेच एका प्रेमी युगलाने दरीत उडी मारून आपले जीवन संपवले. भीमाशंकर येथील नागफणी पॉईंटवरून सुमारे 300 ते 400 फूट खोल दरीत 2 अनोळखी व्यक्ती पडल्याचं निदर्शनास आलंय. तरुणीचा मृतदेह हा पोलिसांना 400 फुटांवरून दिसला असून मृतदेह काढण्याचं काम सध्या सुरू आहे. तरुण अद्यापही सापडलेला नाही. ही घटना सोमवारी दुपारी 4 च्या सुमारास घडली. खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून NDRFचे पथक आणि स्थानिक नागरिक तरुणाचा शोध घेत आहेत. हे दोघे कोण आहेत किंवा कुठून आले त्याचा शोध खेड पोलिसांकडून सुरू आहे. शिवसेनेचं शिवबंधन तोडून राष्ट्रवादीत प्रवेश करणारे डॉक्टर अमोल खोले हे पक्षासाठी केवळ स्टार प्रचारकच म्हणून काम पाहतील असं सांगत पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीने कोल्हे यांची पक्षातील जागा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. कोल्हे यांच्या प्रवेशानंतर ते शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचा प्रबळ दावेदार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. आणि त्यासाठी शिरूर मतदारसंघातील भोसरीमध्ये उद्या राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत एका मेळाव्याचंही आयोजन केल्या गेल्याने मात्र उद्या होणाऱ्या सभेच्या ठिकाणासह शहरभर अशी फ्लेक्सबाजी करून त्यावर कोल्हे स्टार प्रचारक असल्याचं ठळकपणे नमूद करण्यात आलंय. याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना विचारलं असता त्यांनीही कोल्हे हे केवळ प्रचारक असून शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे हेच प्रबळ दावेदार असल्याचं स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान पिंपरी राष्ट्रवादीने घेतलेली ही भूमिका अमोल कोल्हे यांचं खच्चीकरण करणारी त्याचबरोबर त्यांचं राजकीय मनसुबे उधळणारी असल्याने उद्या होणाऱ्या सभेदरम्यान कोल्हे या फ्लेक्स बाबत काय वक्तव्य करतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. याच्यामध्ये ते स्वतः अजून तर काय म्हटलेले नाहीत की मी इच्छुक आहे वगैरे. आता ही फक्त अशा सांगण्या वागण्यावरून ह्या ज्या बातम्या येतात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं या शिरूर मतदारसंघामध्ये प्रमुख दावेदार म्हणून विलास लांडे यांच्याकडे पाहिलं जातं. आणि निश्चितच जर अमोल कोल्हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेत तर त्यांचा उपयोग प्रचाराच्या माध्यमातून किंवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ते चांगले वक्ते देखील आहेत, चांगले अभ्यासू आहेत. आणि जसं आत्ता मी सांगितल्याप्रमाणे की ज्यांचं संभाजी महाराजांच्यावरचं जे चित्रपट या ठिकाणी सिरियल चालू आहे त्या माध्यमातून सुद्धा लोकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत. तर त्यांचा फायदा स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रवादीला निश्चित फक्त शिरूरपुरता नव्हे तर महाराष्ट्रामध्ये त्यांचा उपयोग होईल असं आम्हाला या निमित्तानं वाटतं.
आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांच्यासह जेजुरीमध्ये महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचं दर्शन घेतलंय. यावेळी सदानंद सुळे यांनी जेजुरीतील पारंपरिक पद्धतीला अनुसरून सुप्रिया सुळे यांच्यासोबत 5 पावले करत दर्शन घेतलंय. शहरामध्ये ओला आणि सुका कचरा वेगळ्या करण्याच्या सूचना नागरिकांना वारंवार देण्यात आल्यात. त्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिकचे बकेट सुद्धा वाटण्यात आलेत. सोसायट्या, हॉटेल्स, मॉल्स आदी आस्थापनांनी त्यांचा जमा होणारा ओला कचरा जिरवणं अपेक्षित आहे. ज्यांचा ओला कचरा 100 किलोपेक्षा जास्त जमा होतो, अगर 1 एकर परिसरावरील सोसायट्यांवर आता थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सोसायट्या, हॉटेल्समधील ओला कचरा तिथे जिरवण्यासंदर्भात यापूर्वी 3 वेळा नोटिसा आणि पत्र देण्यात आलेली आहेत, मात्र अद्यापपर्यंत ओला कचरा जिरवण्यात येत नसल्याचं पाहायला मिळालंय. अनेक सोसायट्या लाभ तर घेतात, मात्र त्यांच्याकडून ओला कचरा जिरवण्यासंदर्भात उपाययोजना केल्या जात नसल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलंय. त्यामुळे आता थेट कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यापुढे पत्र देण्यात येणार नाही तर 5 ते 15 हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सध्या भाजप विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळतीये. स्थायी समिती पदाच्या अध्यक्षपदासाठी ही चुरस सुरू आहे, त्यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी दोन्ही भाजप दावेदार ताव मारत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जास्तीत जास्त नगरसेवकांना स्थायी समिती सदस्यपद मिळावं यासाठी कोर कमिटीमध्ये ठरल्याप्रमाणे स्थायी समिती सदस्यपद 1 वर्षासाठी देण्याचं ठरलंय. महापौर राहुल जाधव यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. राहुल जाधव यांना महापौर पद देण्यात आले. यावर्षी मला स्थायी समिती अध्यक्षपद मिळावे म्हणून मला सर्व वरिष्ठ नेत्यांनी आणि कोर कमिटीने हिरवा कंदील दिला होता, परंतु शेवटच्या क्षणी काय झालं याबाबत माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला. स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी आहे, तोपर्यंत माझंच नाव स्थायी समिती अध्यक्षपदासाठी वरिष्ठ नेते आणि कोर कमिटी निश्चित करेल असा आशावाद भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका शीतल शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केलाय. पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे सुनील कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे सुनील कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या बैठकीत भाजपचे दिलीप वेडे पाटील, हेमंत रासने, रंजना टिळेकर, राजेंद्र शिळीमकर आदी समितीचे सदस्य उपस्थित होते. बैठक सुरू झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी अध्यक्षपदाच्या उमेदवारांची नावे जाहीर करून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी दिला. त्यावेळी स्मिता कोंढरे यांनी माघार घेतल्याने समितीच्या अध्यक्षपदी कांबळे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर चालत्या कारला आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना काल खंडाळा घाटात घडली असून चालक गंभीर जखमी झालाय. अचानक पेट घेतल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच कारमधून उडी मारून आपला जीव वाचवलाय. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली आहे. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण आणलं, मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. ए तिकडे थांब आधी.
चकीलाकडे मागून तर भेटली, मागून भेटली पाहिजे रनकाना बालाकोट इथल्या हल्ल्याचं राजकारण करणाऱ्या मोदींनी देशाची माफी मागावी. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं पुण्यात वक्तव्य. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या महिला सरपंचाला काही गाव गुंडांचा डोक्याला ताप. नागफणी पॉइंटवरून प्रेमयुगलाची आत्महत्या. आणि शिवसेनेचं शिवबंधन तोडून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या डॉक्टर अमोल कोल्हे फक्त राहणार स्टार प्रचारक. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.